प्रत्येक गृहिणीच्या तोंडातून एकच शब्द निघतो की रात्रीला काय करायचं, हा नक्की निघत असेल ना। तर अशाच प्रकारची मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवत आहे। तुम्ही अख्ख्या मुगची कधी आमटी केली आहे का? नाही ना? तर मी तुम्हाला अख्ख्या मुगची आमटी करून दाखवणार आहे। चला पटकन व्हिडिओला सुरुवात करू। रात्रीच्या स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळ येतो आणि विशेषमध्ये त्यामध्ये आपल्याला काय करायचं हे तर मुळीच सुचत नाही, कारण सकाळचं असतेच काहीतरी आणि घरामध्ये बऱ्याच वेळेला भाजी पण नसते। मग काय करायचं काय करायचं, हलकं फुलकं आपल्याला रात्रीचं जेवण पाहिजे म्हणून इथे मी अख्खी मूग घेतलेली आहे। आणि मूग अतिशय हलकी असते खायला आणि पचायला। दोन पाण्याने धुवून घ्यायचं, त्यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा आणि टमाटर टाकायचा। आता कुकर घेतला आणि कुकरच्या याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि नंतर ते भांडं ठेवायचं आहे। त्यामध्ये झाकण ठेवायचं कारण मला वरून भात पण मांडायचा आहे, म्हणून मी वरण आणि भाताचा एकत्रच कुकर मांडलेला आहे। आणि झाकणून आपल्याला चार शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता इकडे आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि थंड पण झालेलं आहे। भांडं आपल्याला काढून घ्यायचं आहे वरणाचं। आता कढई ठेवायची आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायची, आपल्याला मोहरी चांगली तळतळू द्यायची आणि नंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे। मोहरी आणि जिरं आपलं होत आलेलं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे। आता धनेपूड टाकली एक चमच आणि तिखट टाकायचं। तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकायचं, मी दीड चम्मच इथे वापर केलेला आहे। तिखट टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकायची आहे आणि नंतर गोडा मसाला वापरायचा आहे। अशा प्रकारे वरण तुम्ही नक्की करा, अगदी 2 मिनिटामध्ये वरण होते आणि जास्त वेळ लागत नाही आणि टेस्टसुद्धा याची वेगळी राहते। आणि नंतर आपल्याला शिजलेलं वरण थोडं घटून टाकायचं आहे। आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता किंवा पातळ किंवा घट्ट। नंतर चवीला मीठ टाकायचं। आता थोडं घट्ट आहे, जसं जसं थंड होईल ते अजून परत घट्ट होईल, म्हणून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाका। नंतर कोथिंबीर पेरायचं। मी त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि चांगली आपल्याला त्यामध्ये उकळी येऊ द्यायची आहे। हे वरण तुम्ही भातासोबत खाऊ शकता, पोळीसोबत सुद्धा छान लागते आणि पचायलाही अतिशय हलकं आणि फुलकं आहे। पुरीचं वरण तरी आपल्या शरीराला जड असते, परंतु मुगाचं वरण अतिशय सुंदर आहे, पाचक आहे। नक्की तुम्ही ही डिश करून बघा आणि रात्रीला कसं जेवण आपल्याला हलकंच पाहिजे, अतिशय सुंदर झालं आहे, टेस्टी पण झालेलं आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।